जळगाव जामोद येथे युवक काँग्रेसने केले पकोडे वाटप आंदोलन। दिनांक 14 फेब्रुवारी रोजी युवक काँग्रेस जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्थानिक तहसील कार्यालयासमोर पकोडे वाटप आंदोलन करण्यात आले। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका टीव्ही शोच्या मुलाखती दरम्यान भारतातील सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांसंबंधी बेताल वक्तव्य करून सुशिक्षित बेरोजगार युवकांनी पकोडे तडण्याचे कामे करावी व स्वयंरोजगार निर्मिती करावे असे बेताल वक्तव्य करून भारतभरातील बेरोजगार युवकांचा अपमान केला। वास्तविक पाहता सत्तेत येण्यापूर्वी भाजप पक्षाने रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर केल्या जाईल अशी खोटी व भुरळ पडणारी आश्वासने दिली। वास्तविक शासनाला 4 वर्ष पूर्ण होऊन देखील रोजगार निर्मिती शून्य आहे। तसेच देशाचा GDP दर ही दिवसेंदिवस घसरत आहे, तरी सुद्धा मोदी उन्मटपणे अशी वक्तव्य करून युवकांचा अपमान करीत आहे त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष पराग पाटील, नितीन ढगे, अमर पाचपोर, नंदू बाटे, डॉक्टर प्रशांत राजपूत, जिल्हा अध्यक्ष महिला काँग्रेस ज्योतिताई रुक्ने, प्रकाश पाटील, गणेश मोरे, विलास मानकर व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी हजर होते।